नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक राजकीय बातमी आहे. राज्यामध्ये लोकसभेसाठी आता भाजपच्या 23 जागा पक्क्या मानल्या जात आहेत, कारण भाजपकडून 23 लोकसभेच्या जागांसाठी निरीक्षकांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये विविध आमदार, मंत्री, त्याचबरोबर पदाधिकाऱ्यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर भाजपकडून बारामतीच्या जागेसाठी निरीक्षकाची नेमणूक करण्यात आलेली नाही. बारामतीची जागा अजित पवार गटाला मिळण्याची शक्यता त्यामुळं मानली जाते आहे. तर नाशिक, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या जागेसाठी देखील भाजपकडून निरीक्षकाची नेमणूक करण्यात आलेली नाही. नाशिक आणि रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेसाठी शिंदे गट आग्रही आहे. या पार्श्वभूमीवर या जागा वगळता इतर 23 जागांबाबत भाजपनं निरीक्षकांची नेमणूक केली आहे. तर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीमध्ये जागा वाटपाचं सूत्र अद्यापही स्पष्ट झालेलं नसलं तरी भाजपकडून 23 जागांसाठी निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. एकूण 23 जागांवर भाजप दावा ठोकण्याच्या तयारीत असल्याचंच पाहायला मिळत आहे. तर मोदी यांच्या सभेसाठी राहुल गांधी यांचे स्टिकर्स असलेल्या खुर्च्या लावण्यात आल्याचं चित्र सध्या यवतमाळमध्ये पाहायला मिळत आहे. स्कॅन टू डोनेट अशा आशयाचे स्टिकर्स असलेल्या या खुर्च्या सध्या मोदींच्या सभास्थळी आपल्याला पाहायला मिळत आहेत. राहुल गांधी यांच्या नागपुरातील सभेमध्ये या खुर्च्या वापरण्यात आल्या होत्या आणि त्याच खुर्च्या तशाच प्रकारे या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यावर राहुल गांधी यांचा फोटो आणि स्कॅन कोड देखील आपल्याला पाहायला मिळतोय. तर ही काही लाईव्ह दृश्य आपण पाहतो आहोत. TV9 मराठीनं ही बातमी दाखवल्यानंतर अखेर या खुर्च्यांवरील राहुल गांधी यांचे फोटो आणि स्टिकर्स आता काढण्यात येत आहेत. नागपुरातील राहुल गांधी यांच्या सभेसाठी या खुर्च्या वापरण्यात आलेल्या होत्या. तेच स्टिकर्स आणि फोटो असलेल्या खुर्च्या मोदींच्या सभेत देखील लावण्यात आलेल्या होत्या. मात्र TV9 मराठीनं ही बातमी दाखवली आणि त्यानंतर आता या खुर्च्यांवरील राहुल गांधींचे फोटो आणि स्टिकर्स काढण्याचं काम सध्या सुरू आहे. आणि हे दृश्य आपण पाहतो आहोत. संजय राठोड यांनी या खुर्च्यांवरील स्टिकर्स आणि राहुल गांधींचे फोटो काढण्याचे आदेश दिल्यानंतर अखेर कर्मचाऱ्यांकडून या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून आता या स्टिकर्स आणि खुर्च्या काढण्यात येत आहेत. त्यावरील राहुल गांधी यांचे फोटो देखील आता काढण्यात येत आहेत. TV9 मराठीनं ही बातमी काही वेळापूर्वीच दाखवलेली होती. त्यानंतर आता शिंदे गटाचे आमदार संजय राठोड यांच्याकडून राहुल गांधी यांचे फोटो असलेले स्टिकर्स आणि खुर्च्या या ठिकाणाहून काढण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर कार्यकर्त्यांकडून आता या खुर्च्यांवरील राहुल गांधींचा फोटो हटवला जातोय. यवतमाळमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महिला बचत गटांना मार्गदर्शन करणार आहेत. जवळपास 2 लाख महिला यावेळी उपस्थित राहण्याची शक्यता आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. तर पक्षाने आदेश दिल्यास यवतमाळ वाशिममधून लोकसभा लढण्यास तयार आहे. आत्ताची महत्वाची बातमी आपण पाहतोय. मंत्री संजय राठोड यांनी लोकसभा लढवण्याचे संकेत दिलेले आहेत. इतर कोणीही उमेदवार दिला तरी त्याला निवडून आणू असं देखील संजय राठोड यांनी म्हटलंय. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आहे. ऐतिहासिक मंडप टाकण्यात आला, कारण की आत्तापर्यंत जेवढा मंडप देशभरात पंतप्रधानांच्या सभेसाठी होता त्यापेक्षा सर्वात मोठा मंडप आहे. माझ्यासोबत इथले पालकमंत्री आणि शिवसेनेचे वरिष्ठ नेते संजय राठोड सर आहेत. सर, काय सांगणार, कशी तयारी आहे, किती महत्त्वाची शिवसेनेसाठी ही सभा, महायुतीसाठी? अतिशय उत्साहाचं वातावरण आज यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे. देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांची सभा आणि या सभेमध्ये भव्य मंडप आम्ही टाकलेला आहे. जिल्ह्यातल्या आमच्या माता भगिनी मोठ्या संख्येनं आज या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि मोदीजीच्या येण्यामुळे जिल्ह्यातल्या प्रत्येक नागरिकाला अतिशय उत्सुक प्रतिसाद या ठिकाणी आहे. खरं तर जिल्ह्याला बरंच काही देऊन जाणारे त्यांची ही उपस्थिती आहे. मोठमोठ्या घोषणा या ठिकाणी होण्याची शक्यता आहे आणि महिलांसाठी असेल, शेतकऱ्यांसाठी असेल किंवा या जिल्ह्यातल्या विकासासाठी असेल, नक्कीच देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी या ठिकाणी या घोषणा करतील. यवतमाळचं काय कनेक्शन आहे नेमकं? यवतमाळ जिल्ह्यामध्ये खरं तर नरेंद्रभाई मोदी दोन्ही निवडणुकीच्या पूर्वी येऊन गेले आणि म्हणून यवतमाळ जिल्ह्यावर प्रचंड विश्वास या ठिकाणी त्यांना आहे आणि नेहमी एक चांगला पायगुण या ठिकाणी त्यांचा आहे. चाय पे चर्चाच्या निमित्तानं ते आले. जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यांनी देशभरातल्या शेतकऱ्यांशी या यवतमाळ जिल्ह्यातल्या दाबडी इथून संवाद साधला आणि ते देशाचे प्रधानमंत्री झाले. दुसऱ्यांदासुद्धा ते महिला मेळाव्यासाठी पांढरकवडा या यवतमाळ जिल्ह्यातल्या ठिकाणी आले आणि परत प्रधानमंत्री झाले आणि आतासुद्धा ते यवतमाळ जिल्ह्यात येत आहे. 400 सीटापेक्षा जास्त सीटा
महायुतीच्या निवडून येणार आहे आणि परत नरेंद्रभाई मोदी या देशाला खऱ्या अर्थानं सक्षम बनवण्यासाठी देशाचे